हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण परफेक्ट स्लीव्हची कटिंग कशी करायची आहे ते आज आपण बघणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण हे कापड घेतलेले आहे. कापडाला आपण डबल फोल्ड करायचं आहे. बंद बाजू जी आहे ती आपण आपल्या साईडने ठेवणार आहोत. बंद बाजू आपण आपल्या साईडने ठेवलेली आहे आणि ह्या साईडने आपण 3 इंचावर एक मार्किंग करायची आहे. पहिले आपण उंची मोजून घेऊ. उंची आहे आपली 5 इंच. त्यामध्ये आपण 1.5 इंच मिळवणार आहोत फोल्ड करण्यासाठी. तर आपण 6.5 इंच बाजूची बाहीची उंची घेतलेली आहे. आता याची घडी, तर याची घडी कशी घेणार आपण, जसं आपण आरमोल मोंढा जो असतो, बाहीचा मोंढा जो असतो, त्यामध्ये जसं 6 इंच मोंढा आहे तर आपण 2 इंच त्याच्यामध्ये मिळवून 8 इंचाची आपण घडी घेणार आहोत. 8 इंचावर एक खूण करायची आहे. ही आपली बाहीची घडी झालेली आहे. आपण एक्स्ट्रा जे आहे ते कापून घेऊ. तीन इंचावर एक खूण करायची आहे आणि याला एक बाहीचा आकार द्यायचा. 1 इंच आपण इथे 1 इंचावर एक खूण करायची. 1 इंचावर सरळ घ्यायचं आहे. इकडून पण 1 इंच सरळ रेषेत घ्यायचं. आपण बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. या 1 इंचामधूनच आपण दुसरा आकार काढणार आहोत. आपला दंड घेर किती आहे, 5 इंच. त्यामध्ये आपण 1.5 इंच मिळवणार आहोत आणि तिरका कट द्यायचा आहे. अशा पद्धतीने बाईची कटिंग केली जाते. ही आपली बाईची कटिंग झालेली आहे. बाईची कटिंग करताना पहिले आपण उंची घेणार आहोत. उंचीमध्ये आपण 1.5 इंच मिळवायचं आहे फोल्ड करण्यासाठी. याची बाहीची घडी कशी घेणार आहोत, जसं आपला मोंढा घेतो आपण, ब्लाऊजचा मोंढा जो घेतो त्याच्यामध्ये 1 ते 2 इंच मिळवायचे आहे. नाही तर मोंढा आपण क्रॉसमध्ये मोजत असतो, त्या पद्धतीने मोजून मोंढ्याची ही बाहीची ही घडी काढायची आहे. इकडून 1 इंच घ्यायचं, इकडून 1 इंच घ्यायचं. इथून आपण पूर्ण बाहीचा आकार देत आहे. इथून आपण त्याची बॉटम घेत असतो. बाहीचा बॉटम जितका आपली हे असेल, बॉटम असेल तितका घेऊन 1.5 इंच आपण सिलाई मार्जिंगसाठी घेतलेली आहे. तर ही आपली बाहीची कटिंग झालेली आहे.